जंगली महाराज रस्त्यावरील चौकाचे ज्येष्ठ समाजसेवक कैलासवासी पांडुरंग उर्फ दादा चौधरी चौक असे नामकरण नुकतेच करण्यात आले. बालगंधर्व रंगमंदिरासमोरील पिझ्झा हटच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरील चौकाचे ज्येष्ठ समाजसेवक कैलासवासी पुंडलिक उर्फ दादा चौधरी असे नामकरण करण्यात आले. चौकाचा नामफलक अनावरण सोहळा महापौर मोहनसिंग राजपाल यांच्या हस्ते पार पडला. यावेळी वंदना चव्हाण, अंकुश काकडे, दत्तात्रय खाडे, बाळासाहेब बोडके, सोहळ्याचे आयोजक रवी चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. याचवेळी अंकुश काकडे यांच्या हस्ते चौकातील फलकाचेही अनावरण करण्यात आले. त्याचप्रमाणे या चौकात सावधानतेने वाहने चालवण्याचा इशारा देण्यासाठी तसेच अपघात टाळावे यासाठी नवीन ब्लिंकर्सही लावण्यात आले, त्याचेही यावेळी उद्घाटन करण्यात आले. कैलासवासी पुंडलिक चौधरी हे 160 वर्षे जुन्या आणि 70,000 पुस्तके असलेल्या पुणे नगर वाचन मंदिर या वाचनालयाचे संचालक होते. तसेच पुणे सार्वजनिक सभेचे सदस्यत्वही त्यांनी भूषवले होते. विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन, गणेशोत्सव विसर्जन समिती निरीक्षक, होमगार्ड अधिकारी, सेंट्रल गव्हर्नमेंट पोस्टमास्टर इत्यादी विविध पदांवरही ते विराजमान होते. पुणे महानगरपालिकेच्या वतीने त्यांना उत्कृष्ट नागरिक म्हणूनही गौरवण्यात आले होते. या त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा बहुमान करण्यासाठी या चौकाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. या सोहळ्याचे आयोजन पुणे मनपा स्वीकृत सदस्य रवी चौधरी यांनी केले. आणि त्या पुणे शहरात राहिल्यामुळे पुणे नगरीचे नागरिक एक चांगले नागरिक झाले होते. त्या पुंडलिक उर्फ दादा चौधरी यांच्या नावाचं आज या ठिकाणी भोले रोडच्या आदल्या भागात आणि आपटे रोडच्या मागच्या बाजूला या ठिकाणी ह्या चौकाचं नामकरण झालं आहे असे सर्वप्रथम या ठिकाणी जाहीर करतो. त्यांच्या नावामध्ये पुंडलिक आहे, पुंडलिक म्हणजे विठ्ठल आणि प्रत्यक्ष आई वडिलांमध्ये विठ्ठल आणि रुक्मिणी असते आणि त्या पुंडलिकाचं दर्शन घेतल्यानंतर रवीचा जन्म झाला. रवी म्हणजे सूर्य, जो सकाळी त्याला प्रकाश आपण पाहिल्यावर त्याला नमस्कार करतो, संध्याकाळी ते मावळल्यावर आपण त्याचा चमत्कार पाहत असतो त्या सूर्यकिरणांचा. असा हा रवी हा एक चांगला गरिबीतून वर आलेला अपार कष्ट केलेला मुलगा आज या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पुणे शहरामध्ये तरुणांसाठी तरुणांचं भविष्य घडावं, त्याचं करिअर घडावं, इतर सामाजिक संस्थांच्या द्वारे तो कार्य करत असतो, मग ते पर्यावरणाच्या संबंधित संस्था असो किंवा इतर संस्था असो किंवा महिला भगिनींचे बचत गट असो, या इतर तर चांगलं बाजार तो आंबा महोत्सव असो, या सर्व ठिकाणी त्याची सहवांचे दोघंही अहोरात्र प्रयत्न करून लोकांना सेवा करत असतात. काल आम्ही सुद्धा पुणे शहरामध्ये आमची टेकडी वाचवायची आहे, आमची वसुंधरा आम्हाला जपवायची आहे, ह्या पद्धतीने काल आम्ही ग्रीन डी ड्युटीला पाठिंबा दिला. शेवटी ही आपली समाजाची फुसफुस आहेत, आपल्या ही फुसफुस जिवंत ठेवणं गरजेचं आहे म्हणून आम्ही सर्वजण प्रयत्न करत होतो. शेवटी काय राजकारणामुळे तडजोडी करायला लागतात, पण शेवटी मनामध्ये विचार आला की पुण्याच्या नागरिकांचं हीच आपलं कर्तव्य आहे, त्यांचं स्वास्थ्य राखणं आमचं कर्तव्य आहे म्हणून आम्हाला आमच्या नेत्याने आदेश दिले की आपल्याला येणाऱ्या काळामध्ये ग्रीन डीपी करायचं आहे आणि पुणे शहरामध्ये जी मेट्रो होणार आहे, जी मेट्रो या भागातून जाणार आहे, या भागातून जाणार आहे, ती आपल्या शहराचं कुठेही रस्त्यावर खराब होऊ नये, रस्त्यावर कोणी थुकू नये त्या वरच्या जाताना त्या मेट्रोमधून, म्हणून ती मेट्रो सुद्धा अंडरग्राऊंड करायची जेणेकरून शहराची स्वच्छता राहील, आवाज होणार नाही, त्रास होणार नाही नागरिकांना, जेणेकरून नागरिकांचं स्वास्थ्य बिघडणार नाही. शेवटी ध्वनी प्रदूषण पण आपल्याला थांबवलं पाहिजे कुठेतरी. आज येणाऱ्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाने आदेश घेतल्याची गरज आहे, आपण सुजाण नागरिक आहोत, आपण चांगले पुण्याकर आहोत, मी पुण्यात राहतो, मला पुण्याबद्दल आस्था वाटली पाहिजे, ही भूमिका आपण जर चांगली घेतली तर पुणे उपायामध्ये आपण चांगला बदल करू शकतो, घडवू शकतो.